डोंबिवलीतल्या मंदार म्हात्रे या 19 वर्षीय मराठी तरुणानं आज जैन धर्माची दीक्षा घेतली. मराठमोळ्या वातावरणात वाढलेला हा मुलगा जैन मुनी कसा झाला पाहूया हा खास रिपोर्ट. डोंबिवलीचा हा मंदार म्हात्रे, पण आजपासून त्याची ही ओळख कायमची पुसली गेली आहे. यापुढे मुनी श्री शेखर विजय महाराज ही त्याची नवी ओळख असणार आहे. 19 वर्षांच्या मराठमोळ्या मंदारनं पांडुरंगवाडीतल्या जैन मंदिरात एका दिमाखदार सोहळ्यात जैन धर्माची दीक्षा घेतली. जैन धर्माचे गुरु अभय शेखर सुरेश्वर महाराज यांच्या हस्ते यालाही दीक्षा देण्यात आली. पहाटे 4:30 सुरू झालेला हा सोहळा सकाळपर्यंत चालला. मंदारनं आपल्या वस्त्रांचा आणि अंगावरील अलंकारांचा त्याग केला. त्यानंतर सफेद वस्त्र परिधान करत जैन मुनी वेश धारण केला. यापुढे जैन मुनी म्हणून तो धर्मप्रचाराचं काम करणार आहे. या सोहळ्याच्या वेळी म्हात्रे कुटुंबीय देखील उपस्थित होते. मुलगा जैन मुनी झाल्यानं आपल्याला आनंद झाल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं. आज फार मोठा आनंद आहे. आज त्यांच्या गुरुदेवांचा आचार्य पदवीचा 17 वर्ष पूर्ण होऊन 18व्या वर्षामध्ये पदार्पण आहे. आणि आजच आमच्या मंदारबाईची दीक्षा पण आजच झालेली आहे. त्याच्यामुळे आमच्यासाठी आनंदाचा फार मोठा दिवस आहे. और संचालन दीपकभाई बाडोली स्पेशल आज के आयोजन के लिए अहमदाबाद से पधारे. और ये आयोजन हमने श्री संघ ने वो हिसाब से किया कि ये लड़का हमारा ही है और हमारा ही रहेगा और जैन साधु भी हमारा ही रहेगा. मंदार हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा. त्याचं सगळं बालपण मराठमोळ्या डोंबिवलीत गेलं. तुकाराम नगर भागात वास्तव्याला असलेल्या म्हात्रे कुटुंबियांच्या शेजारी गुजराती जैन समाजाचे लोक वास्तव्यास होते. त्यांच्यासोबत मंदारही जैन मंदिरात जाऊ लागला. 17 वर्षांचा असताना त्याची भेट एका बालमुनींशी झाली आणि त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. अखेर जैन धर्माचा स्वीकार करून त्यानं आयुष्यातल्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, डोंबिवली. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.